ग्रामपंचायत हद्दीत असलेले काही भाग सन दोन हजार सतराच्या शहर हद्दवाडमध्ये आले मात्र नव्याने आलेल्या या भागाचा विकास मात्र झाला नाही परिस्थिती जैसे ते असल्याने नव्याने आलेल्या हद्दवाडमधील पोलीस वसाहत अकोली खुर्द अकोली बुजुर्ग एमरावड कॉलनी ओंकारनगर मातोश्रीनगर जगदंबा नगर जुना हिंगणा नवीन हिंगणा सोमठाणा येथील नागरिकांनी विद्युत पुरवठा शहरी भागाप्रमाणे करावा या मागणीचे निवेदन जिल्हा अधिकारी यांना दिले आहे हद्दवाढ झाली मात्र सुविधांचा अभाव या भागात आहे अध्यापही या भागातील नागरिकांना ग्रामीण भागाप्रमाणे विद्युत पुरवठा होत आहे त्यामुळे येथील विद्युत पुरवठा दिवसाला तीन ते चार वेळा खंडित होत आहे सदर विद्युत पुरवठा अतिरिक्त भार होत असल्यामुळे त्यामध्ये शॉर्ट सर्किट होणे विद्युत दाब कमी होणे व खंडित होणे विद्युत तारा जळणे विद्युत रोहित्री जळणे यासारख्या समस्या निर्माण होत आहेत या विरोधात या भागातील नागरिकांनी शहरी विद्युत पुरवठ्याशी संलग्न करण्यात यावा अशी मागणी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांना निवेदनाद्वारे केली आहे हा बोल आज आम्ही जिल्हाधिकारी महोदय यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे आणि आमचं मागणी अशी आहे की दोन हजार सतराला चोवीस गावांची महानगरपालिकेच्या हदवाडमध्ये समाविष्ट करण्यात आले त्यापैकी आम्ही ज्या भागात राहतो म्हणजे पूर्वीचा प्रभाग क्रमांक अठरा आणि आजचा प्रभाग क्रमांक सत्तावीस तर त्या प्रभाग क्रमांक अठरामध्ये त्यावेळेस दोन हजार सतरामध्ये आमचे चार ते सहा गाव विलीन करण्यात आले समावेश करण्यात आले तर आमची प्रमुख मागणी अशी आहे की की ज्या पद्धतीनं तुम्ही ग्रामीण भागाचा म्हणजे ग्रामपंचायतचा शहरीमध्ये विलीनीकरण केलं महानगरपालिकेत त्याप्रकारे आम्हाला कोणते प्रकार की सुखसुविधा हे जे महानगरपालिकेचे नियमांना देण्यात यावी ते आम्हाला आतापर्यंत पुरवण्यात आली नाही सर्व प्रकारचे लोकप्रिनिधी ते नगरसेवक असो आमदार असो किंवा खासदार असो यांना आमच्याकडे पूर्णपणे आमच्या भागात दुर्लक्ष केलेला आहे आमची प्रमुख मागणी अशी आहे की की ग्रामीण भागाशी जे आमचा विद्युत पुरवठा होता आहे ते आम्हाला शहरी भागाशी आमचा विद्युत पुरवठा जोडण्यात यावा